तर शेतकरी जर आपल्या मिरची पिकावर जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तर आपल्याला या ती तीनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी केल्यास आपण थ्रिप्सला आळा घालू शकतो तर सगळ्यात पहिले म्हणजे डेलिगेट डेलिगेटमध्ये असणारा स्पिनोटोरम घटक हा प्रतिपंप आपण अठरा एम एल वापरू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास जंप बायर कंपनीचा जंप याचा आपण प्रतिपंपास दोन ते अडीच ग्राम प्रतिपंपास वापर करू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास घारडा कंपनीचं पोलीस घारडा कंपनीचं पोलीसचा याचा पण जर आपण वापर केल्यास आपल्याला थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद